And when she had found it, she calleth her friends and her neighbors together, saying, Rejoice with me, for I have found the peace which I had lost. Likewise I say unto you, There is joy in the presence of angels of God over one sinner that repented. तसेच अशी कोण स्त्री आहे की तिच्याजवळ रुपयाची दहा नाणी असता त्यातून एक नाणे हरवले तर दिवा पेटवून व घर झाडून ते सापडेपर्यंत मन लावून शोध करत राहत नाही ते सापडल्यावरती मैत्रिणींना व शेजारींना बोलवून म्हणते माझे हरवलेले नाणे मला सापडले म्हणून माझ्याबरोबर आनंद करा त्याप्रमाणे पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल देवाच्या दूतासमोर आनंद होतो हे मी तुम्हाला सांगतो फादर वन नेम पिता पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने वी कम बिफोर यू आम्ही तुमच्या समोर येतो अँड वी आस्क युअर फादर आणि आम्ही मागतो पिता दॅट युड हेल्प अस की तू आम्हाला सहाय्य कर विथ द प्रेझेन्स ऑफ युअर होली स्पिरिट की तुझ्या पवित्र आत्म्याच्या त्या उपस्थितीने टू डिलिव्हर दिस मेसेज की ह्या ह्या संदेशाला आम्ही जेणेकरून देऊ शकतो होली स्पिरिट पवित्र आत्मा वी प्रे आम्ही प्रार्थना करतो हेल्प अस लीड अस अँड गाईड अस आम्हाला सहाय्य कर मार्गदर्शन आणि तू चालव अँड टीच अस आणि आम्हाला तू शिकव अँड स्पीक टू अस आणि आमच्याशी तू बोल अँड लेट द विल अँड प्लान अँड पर्पस ऑफ गॉड

पीपल हु रिअली वॉन्टू अंडरस्टँड प्लॅन पर्पस ऑफ गॉड हा संदेश अशा लोकांसाठी आहे ज्यांना समजायचं आहे की परमेश्वराचा हेतू परमेश्वराचा उद्देश आणि परमेश्वराची इच्छा त्यांच्या ज्या लोकांना त्यांच्याकडनं पाचारण आहे अशा लोकांसाठी इन धिस बायबल सेज या अध्यायामध्ये आपण पवित्र शास्त्र म्हणतो स्पोकन येशू ख्रिस्त बोलला द की जे प्रभुत्व जो ते जे हरवलेलं जे मेंढ्रो होतं त्याबद्दल ही सेड अबाउट लॉस्ट कॉइन तो जो ते हरवलेलं ते जे काय नाणं होते त्याच्याबद्दल तो बोलला देन ही सेज मग तो म्हणतो द प्रॉडिगल सन की जो उधळ उधळ्या पुत्रा उधळ्या मुलगा बद्दल लॉस्ट सन उधळ्या मुलगा मुलगा बद्दल ही सेड अबाउट थ्री

in the angels. एके ठिकाणी येशू म्हणतो की तिथं त्यांनी स्वर्गामध्ये आनंद उत्सव झाला तिथं दुसरे ठिकाणी तो म्हणतो की त्या देवदूतांमध्ये आनंद उत्सव झाला There is a joy की तिथं आनंद उत्सव त्या स्वर्गामध्ये And there is a joy in angels. आणि तिथं ते आनंद उत्सव आहे त्या स्वर्गदूतांमध्ये When when this three parable speaks about lost and found. की हे जेव्हा तीन तीन हे जेव्हा तीन शास्त्र लेख आपल्याला दाखवलंय दा, ले की जे हरवले आणि सापडले त्याच्याबद्दल आयक टू यू अबाउट लॉस कॉइन आज मला तुम्हाला बोलायचं आहे तुमच्याशी की ते हरवलेल्या नाण्याबद्दल सिल्वर की चांदीचं नाणं आहे त्याच्याबद्दल बायबल से शास्त्र म्हणत वुमन की ही जी स्त्री होती श्री लॉस ती त्यांनी हरवलं अँड आय लाइक दॅट वर्ड मला ते मला ते वचन आवडलं झीज सेट येशू म्हणतो आयदर दर वुमन हॅविंग टेन पीसेस ऑफ सिल्वर तशीच अशी कोणी स्त्री होती तिच्याजवळ रुपयाची दहा नाणी असता इफ शी लूज वन पीस त्यातून एक नाणं जर ती तिने गमावलं शी इज नॉट सपोज टू बी लुझिंग तिला गमावण्याची गरज नव्हती बट इफ शी लुझिंग पण तो म्हणतो जर का तिने ते हरवलं मेनी पीपल आज पुष्कळशी लोक आर नॉट सपोज टू बी लॉस आज पुष्कळशी लोक हरवण्याची त्यांना गरज नाहीये बट इफ दिस कॉइन इज लॉस पण हे जर का हे नाणं जर हरवलं इफ दिस कॉइन इज लॉस जर हे नाणं हरवलं बायबल से शास्त्र म्हणतं दिस वुमन ही स्त्री पुट द लाईट तिने ते दिवा तिने तो दिवा पेटवला अँड शी स्टार सर्चिंग फॉर दिस सिल्वर कॉइन आणि ती घर घर

गोष्ट सांग डेज कस्टम त्या दिवसामध्ये अशी एक रीती होती कस्टम वॉज की अशी ती रीत होती द वुमन की ती स्त्री हु इज अ मॅरिड की जर कोणाचं तिचं लग्न झालं असेल विल वेर द सिल्वर कॉइन्स अपॉन अ हेड तिच्या त्या मस्तकावरती तिने ते दहा चांदीचे नाणे लावणं गरजेचं होतं अँड शी वुड गो विथ द टेन सिल्वर कॉइन आणि ती ते बाहेर पडत होती ते दहा चांदीचे नाणे लावून अँड इफ द वन कॉइन इज मिसिंग आणि जर त्याच्यातलं एक नाणं जर हरवलं दॅट मीन्स शी इज नॉट मॅरिड म्हणजे ती ती लग्न झालं नाही असं ते दर्शवतं तिचं अँड ऑन दोज डेज आणि त्या दिवसामध्ये इट वुड बी लाईक शी इज प्रॉस्टिट्यूट की त्या दिवसामध्ये ती एक वेश्य असल्याचं ते दर्शवतं वाईफ द मॅरिड वाईफ वुड पुट टेन कॉइन कारण लग्न झाल्याची स्त्री होती तिने ते दहा नाणं घालणं गरजेचं आणि एक जे तिने हरवलं आणि तिथे शोधत आणि तिला खूप त्रास होत होता तिला त्या गोष्टीचा शोध करणं गरजेचं कारण हे जे नाणं होते एक साधारण नाणं नव्हतं कारण हे जे नाणं होतं एक चांदीचं नाणं होतं व्हॅल्युड कॉन इथे एक मौल्यवान असं नाणं होतं टू इट वॉज अ रिस्पॉन्सिबल कॉन्सिक गोष्ट जबाबदारीचं नाणं होतं टॉक्स अबाउट दिस टॉक्स अबाउट द सवन्स ऑफ गॉड टुडे हे दर्शवतं किंवा हे सांगत आपल्याला देवाच्या सेवकांबद्दल टू टू टॉक टुडे पीपल ऑफ आज मला तुमच्याशी बोलायचे जे देवाचे सेवक आहेत त्यांच्या संदर्भ पीपल सेव्ह आज मला तुमच्याशी बोलायचे जे लोकांची आज तारण झाले त्यांच्या सिल्वर कॉइंट ते जे चांदीचं नाणं होतं सिल्वर इज अ पिक्चर अँड डेफिनेशन ऑफ रिडेम्शन चांदी हे प्रतीक आहे विमोचनच किंवा उद्धारलेल्याचं इट इज व्हॅल्यूड आणि त्याला ते मौल्यवान आहे अँड लेट मी यू आणि मला तुम्हाला एक सांगू दिस कॉइन हे जे नाण आहे कॅन मेक दिस वुमन परफेक्ट की ह्या ज्या स्त्रीला ते परिपूर्ण असं कॉइन वॉज वेरी इम्पॉर्टंट हे जे नाणं होते हे खूप महत्वाचं जी स्त्री होती या नाण्याचा शोध करत होती टू रिझन दोन दोन कारण होते नंबर फर्स्ट पहिलं कारण इट वॉज अ सिल्वर की ते चांदीचं होतं अँड नंबर टू दुसरं कारण इट वुड मेक हर अ ब्राईट हे तिला एक पत्नी म्हणून ते दर्शवलं असतं अँड दिस आणि हे जे नाणं होतं ते पडलं होतं दिस वुमन वॉज सर्चिंग फॉर दिस कॉइन आणि ही जी स्त्री ते शोधत होती त्या नाण्यासाठी आणि हे नाणं ते प्रतीक दर्शवत सेफ पीपल की जे उद्धारलेले किंवा तारलेले लोक रेस्पॉन्सिबल पीपल जे जे जबाबदारी घेणारे लोक आहेत अशी लोक जे जबाबदारी घेतात फॉलन फ्रॉमोन्सिबिलिटी की जे पडलेले आहेत त्यांच्या जबाबदारी पासून व्हॅल्युएबल पीपल जे मौल्यवान असे लोक आहेत फॉलन फ्रॉम द प्लेस ते त्यांच्या जागेवरून असे पडलेले आणि ते अशा अंधारामध्ये वॉट काइंड ऑफ डार्कनेस इट टॉक्स अबाउट आणि कोणत्या प्रकारच्या अंधाराबद्दल ते बोलत आहेत टॉक्स अबाउट दिस डार्कनेस वेन दे आर नॉट व्हॅल्यूड अँड दे पर्पज इज नॉट

गॉड पर्पज आणि आपल्याला मौल्य दिलं आहे परमेश्वराच्या त्या हेतू साठी बायबिल से शास्त्र म्हणत सोल लुझे शास्त्र म्हणत जर मिठाने त्याची चव गमवली इज गुड फॉर नथिंग जर ते काहीच कामाचं राहत फिट ऑफ मॅन कि तर ते मनुष्याच्या पायाखाली पडेल एक्झॅक्ट द वे त्याच रीतीने यू अॅन्ड आय आर अ पर्पज तुम्ही आणि मी तो एक हेतू आहे यू अॅन आय आर व्हॅल्युड तुम्ही आणि मी एक ते मौल्य आहे मेनी टाइम अशा पुष्कळ सेवेला गो टू प्लेसेस वेर वी आर नॉट व्हॅल्यू आपण अशा ठिकाणी जातो जिथे आपल्याला कुठलंही मौल्य देत नाही

मंडळी पाहत आहे फॉर द लॉस कॉइन की जे हरवलेले नाणे त्यांच्यासाठी वुमन इज चर्च जी स्त्री आहे ती दर्शवती ते प्रतीक त्या मंडळी फॉर लॉस कॉइन की जे मंडळी आहे ती शोधत आहे ते पीपल हु आहे स्लिप फ्रॉम द रिस्पॉन्सिबिलिटी मंडळी अशाच लोकांना शोधत आहे की जे ते त्यांच्या जबाबदारीतून पडलेले आहेत द चर्च लुकिंग फॉर दोस काइंड ऑफ पीपल जी मंडळी आहे अशा लोकांसाठी शोध करत आहे की जे सुटका पावले किंवा मुक्ती पावलेले आहेत अँड

जागेवरती किंवा तुम्हाला त्या ठिकाणावरती परत आणण्यासाठी गॉड इज नॉट गोइंग टू लिव्ह यू देव तुम्हाला सोडणार नाही गॉड इज नॉट कॉल यु टू फोसिक यू देव तुम्हाला देवाने तुम्हाला बोलवलं नाही कारण तो तुम्हाला त्याग करेल म्हणून गॉड इज नॉट डिपॉझिटेड इन यू देवाने तुमच्यामध्ये अशी कुठली गोष्ट जमा केली नाही टू वेस्ट की जेणेकरून ते व्यर्थ जाईल नो माय फ्रेंड नाही माझ्या मित्रांनो की हे खूप मौल्यवान आहे अप्रेशर तुम्ही खूप मौल्यवान शरीरावरती गॉड इज डिपॉझिटेड हिज ट्रेझर की देवा देवाने त्याचं ते, ते मौल्य आज जमा केलं आहे गॉड विल नॉट लेट इट गो आणि देव ते जाऊ देणार नाही वन अदन वेसल तर जर एक ते मातीचं भांड इफ यू पुट गोल्ड अँड सिल्वर की जर एका मातीच्या भांड्यामध्ये तुम्ही सोना नान टाकलं नॉट ओनली द व्हॅल्यू ऑफ द ऑझन व्हेसल सर त्या मातीच्या भांड्याच फक्त मोल वाढणार नाही वॉट वॉज इन इनसाइड पण ज्याच्यामध्ये जी गोष्ट आहे विल नेव्हर फॉरगेट व्हेअर यू हॅव तुम्ही तुम्हाला ते कधीच तुम्ही विसरणार नाही तुम्ही ते कुठे ठेवला आहे विल नेव्हर फॉरगेट यू देव तुम्हाला कधी विसरणार नाही पीपल विल शो यू डाउन लोक तुम्हाला खाली पाडतील पीपल विल मेक फन ऑफ यू लोक तुमची थट्टा करतील पीपल विल लुक डाउन ऑफ यू लोकं तुमच्याकडे खाली खाली बघतील यू आर नॉट व्हॅल्यूड ओवर देयर की तुम्हाला तिथे कुठलंही मूल्य देणार नाही आई नो व्हॉट इज इनसाइड ऑफ यू तुम्हाला मा त्यांना कळणार नाही की तुमच्यामध्ये काय आहे यू मॅ नॉट व्हॅल्यू की तुमची तिथं ती मौल्य होणार नाही यू ते तुमच्यावर हसतील बट लेट मी यू माय फ्रेंड मला तुम्हाला सांगू द्या मित्रानो गॉड हॅज डिपॉझिटेड समथिंग इन यू देवाने तुमच्यामध्ये काहीतरी जमा केला आहे युअप युअप

युआर व्हॅल्यूड की तुमचं खूप मौल्य आहे लास्ट मेसेज आय टोल्ड यू मागच्या संदेशामध्ये मी तुम्हाला सांगितलं गॉड हॅज मेड व्हॅल्यूड फॉर यू लेट नो मॅन अँड नो वुमन अँड नो सिच्युएशन

फॉलन सीड सीट कि वेचू लागली जे पडलेले जे सगळे बिया होते ती माय फ्रेंड माय मित्रांनो पडलेल्या बिया ती सगळी उचलत होती अँड देन द बॉस आहे आणि त्यानंतर तो म्हणाला किती कोण आहे बॉस नंतर तो बवाज म्हणाला हुशची ती कोण आहे लेट मी टेल यू मला तुम्हाला एक गोष्ट सांग इज नॉट लुकिंग द गुड पीपल ओनली

पण खरी मंडळी अशी पाहिजे जे भूताला घालून व्यक्तीला ताण मध्ये आणायला पाहिजे आलेलो हे मेन प्रेस झालो परमेश्वराची स्तुती असो हे मेन प्रेस झालो परमेश्वराची स्तुती असो यु नो धीस डेज तुम्हाला माहिती का या दिवसांमध्ये टू प्रे आपल्याला प्रार्थना करण्याची गरज आहे ऑफ दिस मॅन आधी अशी प्रार्थना होती की शेतताना तू या मनुष्यामधन बाहेर ये नीड टू प्रेम कम आऊट ऑफ सेटन आज आपल्याला प्रार्थना करण्याची गरज आहे की मनुष्य त्या शैतानामधन बाहेर ये सेटन चेड मी तो शैतान म्हणतो की त्यांनी मला बांधून ठेवलं ही इज नॉट लिव्हिंग मी तो मला सोडत नाहीये नॉट गिविंग मी अप तो मला बाहेर काढत नाहीये इज नॉट गेटिंग माय नंबर मला तुम्हाला माझ्या त्या नंबर मध्ये बाहेर येत नाही सेटन से ही ओनली कनेक्टेड मी तो सैतान म्हणतो तोच माझ्याशी जुडला गेला ही ओनली केम टू मी तोच माझ्याकडे आलेला आहे ओनली कॉल मी त्यांनीच मला बोलवलं आहे नाव इज नॉट ब्रिंगिंग मी आउट आता तुम्हाला बाहेर काढत नाही यू नो माय फ्रेंड तुम्हाला माहिती का मित्रांनो दिस डेज वी नीड टू से अशा दिवसांमध्ये आपल्याला म्हणण्याची गरज आहे कम आउट ऑफ सेटन की मनुष्य तू त्या सैतानामधून बाहेर ये टुडे द चर्च इज ब्रिंगिंग डिलिव्हरन्स आज दिस आज जी मंडळी आहे ती सुटकेचं कार्य करत आहे प्रेज गॉड फॉर द चर्च दैट ब्रिंग डिलिव्हरन्स परमेश्वराची स्तुती असो त्या मंडळी कार्य करत आहे लॉस शेप की हरवलेलं मेंढरू लॉस कॉइन कि जे हरवलेलं नाणं लॉस सन कि जो हरवलेला पुत्र कम बॅक टू आज तुम्ही पुन्हा या मंडळीकडे लेट मी यू आणि मला तुम्हाला एक गोष्ट सांग इज वेटिंग आज ती मंडळी थांबलेली आहे कारण मंडळीकडे तुमच्यासाठी उद्देश आहे दिस कॉइन वॉज व्हॅल्यू की हे जे नाणं होतं त्याला एक मौल्य दिस कॉइन कुड मेक हर द परफेक्ट की त्या त्या नाण्यामुळे ती परिपूर्ण होऊ शकली असते ब्राईड की परिपूर्ण पटणी अशी सर्चिंग फॉर की ती ते शोधत होती त्यासाठी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची हरकत नाही तुम्ही किती पडला हरकत नाही तुम्हाला फेकून दिला असेल तुमचं मौल्य केलं गेलं आहे सिल्वर तुम्ही आज चांदी आहात रिडिंग की तुम्ही मुक्ती पावलेले आहात कॉल बाय गॉ की तुम्हाला देवाकडनं बोलवलेले आहे की तुमची ओळख त्या दुसऱ्यांबरोबर करू नका लेट मी टेल यू माय फ्रेंड मला तुम्हाला एक सांगू द्या मित्रांनो आय वॉन्ट टू टेल यू मला तुम्हाला एक सांगायचंय शॉल की जो शॉल होता वॉज चोजन बाय मॅन त्याला त्याला मनुष्याकडनं त्याची निवड झाली होती ओके okay, देव म्हणाला ठीक आहे ही वॉज ऑन द थ्रोन की तो त्या राजस्नावर होता केम ऑन द थ्रोन जेव्हा तो राजस्नावर आला हे मेस्ट ऑफ दी सगळ्या गोष्टीचं उथळ पुथळ केलं बायबल से आणि शास्त्र म्हणत गॉड चोज डेव्हिड आणि देवाने दाविदाची निवड केली अनॉइंटिंग वॉज अपॉन डेव्हिड की तो अभिषेक होता त्या दाविदावर डेव्हिड वॉज चोजन वन की दाविद हा निवडलेला होता मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या डेव्हिड फॉलोड कधी त्या राजनाच्या मागे गेला नाही तो डेव्हिड फॉलोड गॉड देवाच्या मागे गेला अँड गॉड मेड ऑन द थ्रो आणि देवाने त्याला त्या राजसनावर बसवलं टू टुडे मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची ऍडम जेव्हा आदम ही वॉज विथ गॉड तो जेव्हा देवाबरोबर होता ही वॉज गॉड कॉन्शियस तेव्हा तो देवभावी होता यु नो माय फ्रेंड तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो ही वॉज गॉड कॉन्शियस तो देवभावी असा होता ही वॉज नेकेड जरी तो नग्न होता ही वॉज गॉड कॉन्शियस तो देवभावी होता वर्ल्ड व्हॅल्यू इट तू काय खाशील गॉड विल प्रोव्हाइड देव पुरवठा करेल वे विल यू गो तू कुठे जाणार गॉड विल प्रोव्हाइड देव पुरवठा करेल गॉड विल टेक के देव सगळ्या गोष्टीची काळजी घे इन नेकेडनेस त्या नग्न अवस्थेमध्ये ही एट अ ग्लोरी क्लाउड ऑफ गॉड त्याच्याकडे तो गौरवी ही एट अ ग्लोरी क्लोथ त्याच्याकडे ती गौरवी कपडे होते देवाचे ओ दे वर नेकेड दे नेवर फेल दे वर नेकेड जरी ते नग्न होते त्यांना असं कधी वाटलं नाही ते नग्न आहेत दे वर गॉड कॉन्शियस ते देव भावी होते बट हॅज द कमिटेड सिन जसं पण जसं त्याने ते पाप केलं अँड हॅज द स्पिरिट ऑफ गॉड लेफ्ट देम अँड जसं पण त्यांना सोडलं फ्रॉम फ्रॉम फ्रॉम

ॉड विल हॅपन टू आता उद्या उद्या काय होणार हा जो आहे तो स्वभावी स्वभाव आहे वन्स यू आर विथ गॉड कॉन्शियस जेव्हा तुम्ही देवभावी होता यु नो गॉड विल टेक केअर तुम्हाला कळेल की देव सगळा देव सगळ्या गोष्टीचा पुरवठा करेल योर थ्रोन इज नॉट इम्पॉर्टंट गॉड इज मोर इम्पोर्टंट तुझं राजासनं महत्त्वाचं नाही पण देव महत्त्वाचा आहे यू डोंट होल्ड थ्रोन यू होल्ड गॉड तुम्ही ते राजासन धरत नाही पण तुम्ही देवाला धरून राहता नो मैन अँड वाईफ व्हेन दे गेट मॅरेज जेव्हा पती-पत्नी एकत्र लग त्यांचा जेव्हा लग्न होतं जसे माय वाईफ तेव्हा पती तेव्हा तो म्हणतो की माझी पत्नी शी से माय हस्बान ती म्हणते माझा पती यू नो व्हेन दे बाय समथिंग जेव्हा ते एखाद कुठली गोष्ट विकत घेतात जसे दिस इज आज तेव्हा ते म्हणतात हे आमचं आहे देन दे से आर्स चाइल्ड ते म्हणतात आमचा मुलगा आमचं घर आकाश आमचं एव्हरीथिंग इज आव सगळ्या गोष्टी आपल्या असतात बट वेन दे फाईट पण जेव्हा त्यांची एकमेकांची जेव्हा ते एकमेकांशी भांडतात अँड वेन दे सेपरेट आणि जेव्हा ते विभक्त होतात देन दे बिकम आणि मग ते होतात माय सन यो सन माझा मुलगा तुझा मुलगा हाऊस यो हाऊस माझं घर तुझं घर माय कार यो कार माझी कार तुझी कार एज टुगेदर जोपर्यंत ते एकत्र आहेत बोथ म्हणतात की ते आपल्या ते असतात बट हॅज द फाईट जसं ते भांड करतात जेव्हा ते वेगळे होतात बिकम माइंड ते होता ते म्हणतात माझं एज वन विथ गॉड जेव्हापर्यंत तुम्ही देवाबरोबर एकत्रित असता इज बिलॉंग तुम्हाला तुम्ही म्हणता की या सगळ्या गोष्टी जे तुमच्या आहेत नो माय फ्रेंड तुम्हाला वाटत तुम्हाला माहिती का मित्रांनो द शॉल की जो शौल होता लॉज द अनॉइंटिंग त्यांनी तो अभिषेक गमावला अँड फॉर हिज सिक्युरिटी त्याच्या त्या सुरक्षितेसाठी ही कॉट होल्ड ऑफ द थ्रोन त्यांनी त्या राजसनाला पकडलं ही कॉट होल्ड ऑफ द थ्रोन त्यांनी राजसनाला धरलं

ही देव माझा मेन पळावा मला कुठल्या गोष्टीची उणी पडणार नाही डेव्हिड नेव्हर केर फोर थ्रो दावीत कधी तिने तो त्यांनी काळजी घेतली नाही माय फ्रेंड नाही माझ्या मित्रांनो डेव्हिड मेडिम रन की दावी त्याच्या मागे पळू लागला लेट मी यू आणि मला एक सांगू द्या ही थ्रो आणि तो मागे कधीच पळाला नाही रॅन बिहाइ तो देवाच्या मागे पळाला सन पडला लेकर होतो स्वतःचा जो मुलगा होता अपशोलो ही के अगेन तो त्याच्या विरोधात उठला दावीद त्याला मारू शकला असता

कि ज्या ताकल्या गेले इनसिक्युअर की जे असुरक्षित वाटलं त्यांना ट्राय टू गेट रीड ऑफ मी आणि त्यांना ते ते इज दॅट पे त्यांना ते फक्त ते व्यासपीठ हवं होतं well,

व्यासपीठ आहे आय डोंट लुक फॉर एनीबडी एल्स पुलपिट मी कुणाचे दुसऱ्याचे व्यासपीठाकडे पाहत नाही आय हॅव माय ओन आज माझ्याकडे स्वतःचं व्यासपीठ आहे गॉड मेक्स माय ओन देव माझ्या स्वतःचं व्यासपीठ बनवत आहे आय वेंट अवे फ्रॉम देयर मी तिथून निघून गेलो आय हॅड अ पुलपिट ऑन द रोड माझ्याकडे ते व्यासपीठ मी त्या रस्त्यावर केलं आय हॅड अ पुलपिट इन द लेन मला ते त्या गल्लीमध्ये मी ते व्यासपीठ केलं आय हॅड अ पुलपिट इन द वाडा मला त्या वाड्यामध्ये मी माझं पाच व्यासपीठ केलं कॉर्नर ऑफ द पुणे प्रत्येक पुण्याच्या त्या कॉर्नर मध्ये आय हॅड अ पुलपिट माझं माझ्याकडे तो व्यासपीठ होतं माय फ्रेंड लेट मी टेल यू वन थिंग माझ्या मित्रांनो मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या ॉज नॉट विथ शॉल देव ते शौला बरोबर नव्हता राजस बट गॉड वॉज विथ डेव्हिड पण देव जो दाविदा बरोबर होता इव्हन ही वॉज रनिंग प्लेसेस टू प्लेस तो जेव्हा जागा जागे पळत होता तिथे सुद्धा डेव्हिड वुड कम जेव्हा दाविद आला अँड सिंग आणि गाणं म्हणू लागला बायबल सेज तो शास्त्र म्हणतो वुड कम अँड डिलिव्हर शॉल की अभिषेक येत होता आणि शौलाला त्यांनी मुक्ती दिली यु नो डेव्हिड द की दावीद तो अभिषेक घेऊन चालणार होता टू मी जागा आणि ठिकाणी ठिकाणी गेलो लेट मी टेल यू मला तुम्हाला एक गोष्ट सांगू no दे हरकत नाही मी कुठेही गेलो आय स्टील वॉज द व्हॅल्यूड मी तरी पण माझा मौल्य केला गेला व्हॅल्यूड बाय गॉड मौल्य केला गेला देवाकडून गो टू पीपल हु टॉलरेट यू गो टू पीपल हु सेलिब्रेट अशा लोकांकडे जाऊ नका जे तुम्हाला सहन करतात अशा लोकांकडे जा जे तुमचा जे उत्सव करतात जीज असेल येशू म्हणतो डस काउट योर फीट फ्रॉम दॅट हाऊस अशा ठिकाणी तुम्ही पाय झटका तुमचे हु नवर सेलिब्रेट जे तुमचा कधी आनंद उत्सव करत नाही हु एक्सेप्ट यू जो तुमचा कधी साजरा करत नाही देव गो टू द प्लेसेस व्हेअर यू आर सेलिब्रेटेड देन यू आर टॉलरेटेड की अशा ठिकाणी जात जिथं तुमचा साजरा केला जातो पण तुमचं तुम्हाला सहन केलं जात नाही हालेलुया

बाय वन हेलिकॉप्टर तिथे एक हेलिकॉप्टरचा जो रोप होता तो घेऊन चालला होता आय सो वन हेलिकॉप्टर मी पाहिले एक हेलिकॉप्टर ऑल दिस रॉप वॉज ट्राय टू हेलिकॉप्टर हे जे सगळे रोप आहेत त्या हेलिकॉप्टरला बांधले होते हेलिकॉप्टर आणि जो हेलिकॉप्टर होता तो त्या ग्रुप ला उचलण्याचा प्रयत्न करतो प्लेस उचलण्याचा प्रयत्न करत होता मी पाहिलं स्वप्नामध्ये जसं ते वरती गेलं विथ द प्रेशर कि तेर ने ऑफ दॅट ग्रुप कि ते त्याोकन की जे हेलिकॉप्टर होते ते तुटलं ब्लास्टेड कि ते फुटलं फ्रॉम ऑल द साइड की सगळ्या बाजूनी आय सो द फायर मी पाहिलं आगामी रनिंग फ्रॉम आणि मी पाहिलं लोक त्या ठिकाणून पळत काढले आय सो दोज पीपल वर रनिंग डिफरंट डिफरंट प्लेस मी पाहिलं की ते लोक वेगवेगळ्या ठिकाणी ते पळून जात होते आणि मी प्रार्थना केली आय लॉर्ड व्हाट इज दिस मी म्हणलो देवा हे काय आहे लॉर्ड सेज देव म्हणाला टू लिफ्ट अप द ग्रुप की ते त्या ग्रुपला उंचवण्यासाठी यू नीड पॉवर तुमच्याकडे ते सामर्थ्य पाहिजे यू नीड दैट पॉवर तुमच्याकडे ते सामर्थ्य पाहिजे माय फ्रेंड लेट मी टेल यू वन मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या

church. एक दिवशी मी एका मंडळीमध्ये गेलो आय मेट वन पास्टर तिथं मी एक पालकांना भेटलो अँड दिस पास्टर आणि हे जे पालक होते ही केम टू सिटी ते ते त्या शहरामध्ये आले आय वांट टू स्टार्ट अ ग्रुप आता ते म्हणाले की मला एक ग्रुप सुरू करायचा बिकॉज बिफोर ही वाज इन वन प्रीवियस ग्रुप कारण ते आधी एका ज्या ग्रुप मध्ये होते अँड ही लेफ्ट दैट ग्रुप त्यांनी तो ग्रुप सोडून आले ही गेव इट टू समबडी त्यांनी त्यांना कोणाला तरी दुसऱ्याला सोपवला अँड ही वेंट बॅक आणि तो पुन्हा पागे गेला आफ्टर सम टाइम ही केम बॅक आणि काही दिवसांनंतर तो परत आला अँड फ्रॉम दैट ग्रुप आणि त्या ग्रुपमधून द अर्लियर ग्रुप त्या आधीच्या त्या ग्रुपमधून सम पीपल

ही तुमच्याकडे आहेत कारण ते कुणाच्या तरी विरोधात आले आहेत ऑफ बिंग विथ यू कमिंग अगेन्स्ट सम बडी की हे त्यांचं एकत्रीकरण तुमच्या बरोबर येणं हे काहीतरी वेगळं होतं दुसऱ्याच्या विरोधात जाणं आय सेड मी म्हणलो अगेन्स्ट पीपल जो पर्यंत तुम्ही त्या पाळकाच्या विरोधात आहात तुमच्या बरोबर असतील बट टुमोरो पण उद्या वेन यू कम आउट ऑफ दॅट जेव्हा तुम्ही त्यातून बाहेर याल दिस आर द पीपल विल बिकम प्रॉब्लेम टू हीच ती तुला तुम्हाला समस्या म्हणून ते तुमच्यावर उभं नाही राहणार

की आपण होऊ दे यू कॅन डू अपशोलोम अपशोलोम तू ते करू शकतो बायबल सेज आणि शास्त्र म्हणतं अपशोलोम केम अगेंस्ट डेव्हिड अपशोलोम दाविदाच्या विरोधात आला वेल इफ डेव्हिड वॉन्ट डेव्हिड कुड हॅव किल्ड अपशोलोम जर दाविदला पाहिजे असतं तर दाविदाने अपशोलोमला अपशोलोमला मारून टाकला असतं बट डेव्हिड डीड नॉट डू दॅट पण दाविदाने ती गोष्ट केली नाही बायबल सेज ही लेफ्ट द थ्रोन एंड ही वेंट अवे आणि दाविद शास्त्र म्हणतं की दाविदाने तो सिंहासन सोडला राजासन सोडला आणि तो निघून गेला अपशोलोम

जेव्हा तो स्टोव विजवला जातो स्टोव इज ऑफ जेव्हा तो स्टोव विजवला जातो अँड दॅट फ्रँक पॅन इज स्टील हॉट आणि जर जर तवा तरी गरम असतो दे आर स्टील सर्टन थिंग कॅन बी यु नो सर्टन थिंग कॅन बी वॉर्म तरी पण काही गोष्टी आपण त्याच्यावरती गरम करू शकतो बट फॉर सम टाइम पण काही वेळा यु नो माय फ्रेंड माय मित्रांनो सम टाइम काही वेळा इट वर्क सम टाइम काही वेळा काही वेळाच ते कार्य होतं बट व्हेन इट इज फ्रॉम गॉड पण जेव्हा ते देवाकडनं असतं इट वर्क ऑल द टाइम ते कायम त्याचा कायम ते कार्य होतं व्हाट यू नीड इज गॉड्स प्रेझेंस तुम्हाला काय गरज आहे देवाच्या उपस्थितीची ऑन की जेव्हा तो स्टो चालू असतो व्हेरेवर यू गो तुम्ही कुठेही जा देयर देयर आर सगळ्या गोष्टी ते गरम होत वन डे एके दिवशी आय वॉज विथ पास्टर झूट मी पास्टर जूट बरोबर होतो रेस्टॉरंट आम्ही दोघे एका रेस्टॉरंट मध्ये गेलो वेल वेर सीडिंग आणि आम्ही जेव्हा तिथे बसलो होतो सम पीपल केम काही तिथे लोक आली मेट अस ते आम्हाला भेटली टॉकिंग ते बोलत होते अँड दे सेड टू पास टू ते म्हणाले पास जीव देना देस डोंट नो तुम्हाला माहित नाही वी नो अबाउट द जोशुआ आम्हाला माहिती आहे आमचे बंधू जोशुआ वी वे विथ हिम इन सच ग्रुप मी त्यांच्या मी त्यांच्यावर आशाश आम्ही त्यांच्यावर ग्रुप मध्ये होतो अँड दे सेड आणि ते म्हणाले माय गॉड हे प्रभु द ग्रुप वॉज सो गुड की तो ग्रुप होता तो किती चांगला द फायर आम्ही खूप असे अग्नीने पेटलो होतो स्टॅब्लिश सो मेनी वी स्टॅब्लिश सो मेनी सेल ग्रुप आणि खूप सेल ग्रुप्स आम्ही प्रस्तावित केले आ ग्रुप हॅज टू बी जॉय आमचे जे

शेवला बरोबर देवत्या राज नव्हता बट गॉड वॉज विथ देवे देव त्या दाविदा बरोबर होता डेव्हिड वॉज इन दव दावी त्या दावी गुहेमध्ये होता अँड ही वॉज हायडिंग तिथं तो लपला होता अँड द बायबल से शास्त्र म्हणत फोर हंड्रेड पीपल केम चारशे लोक आली सर्चिंग फॉर डेव्हिड दाविदाला शोधत टेलिंग डेव्हिड दाविदाला सांगत कम अँड बिकम अ पास की या आणि आमचं पालक व्हा वेर एव्हर डेव्हिड वेन दावी जिथं कुठे गेला थ्रोन वॉज ऑलवेज फॉलोइंग हिम की जे ते जे राजासन होतं ते कायम त्याच्या मागत आलं नेव्हर फॉलोड द थ्रोन दावीत कधी त्या राजासना मागे गेला नाही बट शॉल पण शॉल बिकॉज ऑफ थ्रोन कारण त्या थ्रू ते राजस्थानामुळे फेकून दिलं त्यांनी सगळ्या त्या याजकांना मारलं त्यांनी सगळं ते नाश केलं माय फ्रेंड आणि माझ्या मित्रांनो सच थिंग अशा त्या गोष्टी डझन फॉर पुष्कळ काळ टिकत नाहीत लेट मी टेल यू मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या इट रिमेन्स वेन इज ते टिकून जोपर्यंत तो अभिषेक तिथे आहे ते सगळं करत आहे न्यू द ऑफ देवाचं महत्व माहित होत कॉल की स्वतःच्या पाचनाचं महत्व माहित होत म्हणून तो म्हणतो क्रिएट इन मी माझ्यामध्ये एक उत्तम हृदय तू निर्माण एक चांगला आत्मा तू प्रस्तावित करिड फ्रॉम मी एक गोष्ट दावीद म्हणतो की तुम्ही माझ्यापासून तो पवित्र आत्मा घेऊ नॉट आस कधी विचारलं नाही गेम मी दॅट किंगडम मला ते मला ते राज्य थ्रो मला राजस्थान दे गेम मला सगळ्या गोष्टी डाविद म्हणतो गेम मी स्पिरिट टेक नॉट युअर माझ्या माझ्या मधून तुझा तो पवित्र आत्मा घेऊ नको डेव्हिड न्यू दाविदाला माहित स्पिरिट इज मोर की पवित्र आत्मा खूप महत्वाचा आहे माय फ्रेंड लेट मी टेल यू मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या विल लेट यू गो बट गॉड विल नॉट लेट यू गो लोक तुम्हाला सोडून देतील पण देव तुम्हाला सोडून देणार नाही स्पीक्स द चर्च विथ द द ऑफ स्पिरिट सर्चिंग फॉर रिस्पॉन्सिबल वन की मंडळी की ते पवित्र आत्मा पवित्र आत्म्याला घेऊन त्या जबाबदारीच्या गोष्टी शोधतो दिस इस टॉकिंग की हे जे बोलत आहे ते त्या पुढात स्लिप फ्रॉम द रिस्पॉन्सिबिलिटी जे घसरले आहेत त्यांच्या त्या अधिकार्यापासून त्यांच्या जबाबदारी जे घसरले आहेत त्यांच्या जबाबदारीतून रिस्पॉन्सिबलिटी शांत झालेत त्यांच्या जबाबदारीतून फेकून दिलं त्यांच्या जबाबदारीतन सम जलसी देम अवे फ्रॉम प्लेस काही ते ईर्ष्य आहे त्यांना त्या गोष्टीपासून लांब घेऊन गेला कायम देव तुम्हाला प्रस्तावित करेल आज मी तुम्हाला सांगतो देव तुमचं कायम स्थापना करेल नो मॅटर व्हॉट हॅपन हरकत नाही काय होऊ दे

देव आज उद्या आणि युगानुयुग सारखाच आहे आय से गॉड इज सेम यस्टरडे टुडे अँड फॉर देव म्हणतो काल आज आणि देव युगानुयुग सारखा आहे आज इज सेम दे आपला येशू सारखाच आहे टुडे ऑल्सो सेम थिंग इज हॅपनिंग आज सुद्धा सगळ्या गोष्टी सारख्याच होत आहेत आय मेट अ पर्सन मी एका व्यक्तीला भेटलो आय वाज टॉकिंग टू हिम मी त्यांच्याशी बोल मी त्याच्याशी बोलत होतो आय सेड टू दैट पर्सन आणि मी त्या व्यक्तीला म्हणालो गॉड कॉल इज अपॉन यू आज देवाचं बोलवणं तुझ्यावरती आहे डोंट बी डिसअपॉइंटेड की तू ते निराश होऊ नकोस नोबडी विल गिव यू हँड इन दिस टाइम की तुला कोणी तो हात देणार नाही या समयमध्ये बट गॉड हँड इज ऑलवेज ओपन फॉर यू का देवाचे जे हात आहेत ते कायम तुझ्यासाठी आहे होली स्पिरिट इज स्टील नॉकिंग एट द डोर टू यू आणि जो पवित्र आत्मा तो तुझ्या दरवाजावर अजून ठेवठवत आहे टर्न बॅक टू डे आज तू मागे वळ टर्न बॅक टू आज तू मागे वळ परमेश्वराकडे माय फ्रेंड लेट मी टेल यू वन माझ्या मित्रांनो मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या टर्न बॅक टू गॉड टू डे आज देवाकडे तुम्ही मागे वळा लेट मी टेल यू मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या गॉड इज जस्ट वेटिंग देव थांबलेला आहे नॉट टू पनिश यू तुम्हाला कुठल्याही शिक्षा करण्यासाठी बायबल से शास्त्र म्हणतं गॉड इज वेटिंग टू थांबला आहे तुम्हाला क्षमा करण्यासाठी आणि तुमच्यावर आनंद उत्सव करण्यासाठी आफ्रिकातल्या एका देवाच्या सेवकाची मी एक कथा ऐकली लिसन केअरफुली सावधानी सावध रीतीने ऐका आय हर्ड हिज टेस्ट मी त्याची ती साक्ष ऐकली इन इस टेस्टमनी या साक्ष मध्ये हा जो मनुष्य होता सामर्थ्य परमेश्वरची सेवा करत होता काही वेळेनंतर सिच्युएशन के अशी परिस्थिती तो 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 पाठीमागे पाठीमागे वळला वळला आणि 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 गेला ड्रिंकिंग अँड स्मोकिंग मद्यपान करत करत धूम्रपान मागे त्याने त्या जीवनाचा नाश केला फ्यू इयर आणि काही वर्षानंतर स्पीड ऑफ गॉड परमेश्वर आत्मा कन्व्हिक्टेड हिम इन वन ऑफ द मेसेज एका एका संदेशामध्ये त्याने त्याला जाणीव करून दिली अँड ही टर्न बॅक आणि तो मागे वळला ही केम तो आला ही क्राय तो तो रडला ही एक्सेप्टेड अगेन त्याने पुन्हा स्वीकारलं आणि स्टार स्टार्ट सर्विंग आणि तो देवाची सेवा पुन्हा करू लागला अँड ही ऑलवेज हॅड गिल्ट कायम त्याला तो दोष वाटू लागला की मी माझं जीवन कसं कसं घालवलं सो मेनी इयर्स कित्येक वर्ष आय टन फ्रम गॉ मी देवापासून वळालो माय गॉड हे प्रभू एन एस शुक्राय मला आणि तो रडू लागला वन दे आणि एके दिवशी ही हॅड अ विजन त्याला ते त्याला ते दृष्टांत दिली द व्हिजन त्या दृष्टांतामध्ये ही सो द एंजल ऑफ द लॉर्ड इज स्टँडिंग बिफोर त्यांनी देवाचं दूध त्याच्या समोर उभं राहिलेलं पाहिलं एंजल ऑफ द लॉर्ड हॅड वन बुक इन एनिज हँड आणि देवाच्या दूताकडे त्यांनी एक पुस्तक पाहिलं अँड अँड एंजल ऑफ द लॉर्ड आहे आणि देवाचं दूध म्हणाला

त्या जे ठिकाण होत इट वॉज ओनली एमटी ते सगळ्या गोष्टी कोऱ्या होत्या ऑफ कुठलेही पाप ते लिहिलं नव्हतं ऑफ वॉज कुठल्याही तो मागे फिरलेल्या गोष्टी लिहिल्या नव्हत्या आफ्टर पेजेस आणि काही पानांनंतर अगेन पुन्हा इज स्टार्टेड वॉज त्याने ते, ते पुन्हा जे सुरुवात केलं ते लिहिलं गेलं होतं यू नो माय फ्रेंड तुम्हाला माहिती का मित्रांनो टू एंजल तो त्या देवदूताला म्हणाला वाय दिस इज एमटी काय हे रिकामा आहे ही साईड तो म्हणाला

आणि आज ही रोट इट डाऊन ब्लेसिंग फॉर यू की त्यांनी आज तुझ्यासाठी आशीर्वाद लिहिले आहे टू मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आज गॉड इज वेटिंग देव तुमच्यासाठी थांबलेला आहे लेट नॉट फॉलो द सेल्फ राईशियस पीपल तुम्ही त्या स्वधार्मिक लोकांप्रमाणे होऊ नका माय फ्रेंड लेट मी टेल माझ्या मित्रांनो तुम्हाला ती गोष्ट सांगू द्या फॉलो गॉड देवाच्या मागे चाला फॉलो गॉड देवाच्या मागे चाला ही हॅज फॉर गिव्हन यू त्यांनी तुमचा क्षमा केली आहे ही लव्स यू तो तुमच्यावर प्रीती करतो यू हॅव अ प्लेस तुमच्याकडे ते एक जागा आहे फिश इज नो गुड ऑन द ऑन द ग्राउंड जो मासा आहे तो जमिनीवरती चांगला नाही फिश इज नो गुड इन द स्काय तो त्या आकाशामध्ये सुद्धा चांगला नाही बट वेन फिश इज पुट इन द वॉटर पण जेव्हा त्या माशाला पाण्यात टाकलं जातं नो बडी कॅन कॅच दॅट त्याला कोणीही पकडू शकत नाही यू हॅव युअर ओन प्लेस तुमच्याकडे तुमच्या स्वतःची अशी जागा आहे लेट मी टेल यू माय फ्रेंड मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या मित्रांनो बी थ्रोन सम वे तुम्हाला कुठेही फेकला गेला असेल यू मे बी नॉट व्हॅल्यू तुम्हाला कुठलेही मोल दिलं नसेल यू मे बी अंडर सम प्लेस इन डार्कनेस तुम्ही काही ठिकाणी अंधारामध्ये असाल बट गॉड विल रिमेंबर यू पण देव तुम्हाला लक्षात ठेवेल लेट मी टेल यू मला सांगू दे गॉड विल फाइंड यू आउट देव तुम्हाला त्या तिथनं शोधून काढेल अँड ब्रिंग यू बॅक आणि तुम्हाला पुन्हा मागे आणेल अँड पुट यू बॅक आणि तुम्हाला पुन्हा तिथे ठेवेल फॉर द चर्च त्या मंडळीसाठी गॉड हॅज कॉल्ड यू देवाने तुम्हाला बोलवलं आहे गॉड इज परफेक्टिंग चर्च देव त्या मंडळीला परिपूर्ण करत आहे अँड ही इज युजिंग यू अँड मी आणि तो तुम्हाला आणि मला त्याचा उपयोग करत आहे परफेक्शन ऑफ हिज चर्च त्या मंडळीच्या परिपूर्णतेसाठी यू आर व्हॅल्यूड तुम्हाला तुमचं मौल्य केलं गेलं आहे नोबडी कुणीही पुट्स द Nobody deposits

पवित्र आत्मा तुम्हाला आणेल इन द पर्पस अँड प्लान की त्या देवाच्या उद्देश उद्देश आणि योजनेमध्ये लेट मी टेल यू माय आज मला तुम्हाला सांगू द्या मित्रांनो गॉड इज मेकिंग स्ट्रॉंग देव तुम्हाला सामर्थ्यवान करत आहे गॉड विल टेक यू देव तुम्हाला घेऊन जाईल आणि लेट मी टेल यू आणि मला तुम्हाला एक गोष्ट सांगू दे आय विल नॉट गिव यू मोर देन व्हॉट यू कॅन मॅनेज की देव तुम्हाला तुम्हाला जास्त देणार नाही जेवढं तुम्ही सांभाळू शकाल त्याच्यापेक्षा देव तुम्हाला जास्त देणार नाही गॉड विल बिल्ड युअर चर्च देव तुमची मंडळी बांधेल हाऊ मच गॉड इज चोजन फॉर यू की देवाने किती तुम्हाला निवडलंय त्यासाठी गेट इन टू गॉड आज देवामध्ये वा बी मोस्ट स्ट्रॉंगर इन गॉड आज देवामध्ये तुम्ही सामर्थ्यवान वा यू इन गॉड तुम्ही देवामध्ये सामर्थ्यवान आहात वेर एव्हर यू गो तुम्ही कुठेही जा गॉड इज विथ यू देव तुमच्या बरोबर आहे लेट मी टेल यू आज मला तुम्हाला एक गोष्ट

काय हो बिकॉज ही नेव्हर हॅड दॅट पॉवर वाढला नाही कारण त्याच्याकडे ते सामर्थ्य नव्हतं डेव्हिड वॉज कॉल दहावी बोलवलं होतं अँड बायबल सेस आणि बा शास्त्र म्हणतं टाइम केम की अशी वेळ आली पीपल केम की लोक आली कॉलिंग डेव्हिड की दहावी बोलवत काम की ये कम द किंग ऑफ इज्रायल की दाला बोलवत आणि म्हणत की तू ये आणि त्या इस्रायल इज्रायल राष्ट्राचा तू राजा हो म्हणून डे विल काम दे ते पुन्हा ते येतील विल कॉल यू लोक तुम्हाला बोलवतील अँड मेक आणि तुम्हाला बनवतील बी इन टू दॅट प्लेस वेट गॉड इज कॉल की अशा ठिकाणी तुम्ही या की जिथं ते देवाने तुम्हाला बोलवलं आहे माय फ्रेंड माया मित्रांनो आय मॅन ऑफ एक्सपिरियन्स की मी अनुभवाचा व्यक्ती आहे नॉट ओनली हेड नॉलेज की फक्त माझ्याकडे ते मस्तकाचं ज्ञान नाही बट एक्सपिरियन्स पण माझ्याकडे तो अनुभव पण आहे आय हॅव कम अँड एक्सपिरियन्स माय फ्रेंड की मी आलोय आणि मी तो अनुभव घेतलाय मित्रांनो मेनी एक्सपिरियन्सेस आय हॅव इन माय लाईफ कित्येक अनुभव आहेत माझ्या जीवनामध्ये लेट मी टेल यू मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या गॉड विल ब्रिंग यू देव तुम्हाला आणेल अँड मेक यू स्टँड आणि तुम्हाला तो उभा करेल अँड वर्ल्ड विल सी यू आणि जे जग तुमच्याकडे पाहिजे अँड वर्ल्ड विल रेकग्नाइज आणि देव आणि जे जग आहे ते तुम्हाला कम बॅक टू गॉ आज देव, या पुन्हा देवाकडे या कम बॅक आज पुन्हा वाळा गॉड ब्रिंग यू बॅक देवाचं जे अभिषेक आहे ते तुम्हाला पुन्हा आणू आय एव्हरी मॅन ऑफ गोड आणि मला पाहिजे की प्रत्येक देवाचं देवाकडे तुमच्यासाठी एक जागा आहे नो मॅटर की काही हरकत नाही दिस मेसेज इज नॉट फॉर एव्हरीबॉडी हा संदेश प्रत्येकासाठी नाही दिस मेसेज इज नॉट फॉर नाईन इज वन हु लॉस्ट ह्या नव्याण्णव लोकांसाठी तो हा संदेश नाही पण जो एक लॉस हा जो संदेश आहे तो जे नऊ नाण्यासाठी नाही जो त्या स्त्रीच्या मस्तकावर होता पण ते एका नाण्यासाठी आहे मेसेज इज नॉट फॉर एव्हरी हा जो संदेश आहे तो प्रत्येकासाठी नाही हा संदेश त्याच्यासाठी आहे oh, like की तो योसोफा सारखा की रडतोय इन द इन द इन द इन द प्रिझन की त्या त्या तुरुंगामध्ये लाईक डेव्हिड की जो दाविदा सारखा क्राईंग इन द बिल्डन की जो रडत आहे त्या अरण्यामध्ये इन द बिल्डन की जो अरण्यामध्ये पळत आहे थोडे यू से गॉड व्हाट अबाउट मी आज तुम्ही म्हणाल देवा माझ्या 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 बाबतीत काय डेफिनेटली गॉड इज प्लान निश्चितच देवाकडे तुमच्यासाठी एक हेतू आहे यु नो माय फ्रेंड तुम्हाला माहिती का मित्रांनो आफ्टर शॉल आफ्टर किंग शॉल शौल राजानंतर डेविड सन इन जो तो जावई होऊ शकला असता अँड अ किंग आणि तो राजा होऊ शकला पण प्रत्येक जण म्हणले असतेन लो थ्रोन कारण तो जावय म्हणून तो त्या राजास नावावर आहे गॉड डिन वॉन्टेड डेविड टू सीट ऑन एनिबडी एल इन्फ्लुएन्स God wanted David to sit under his anointing. देव त्याला दाविदाला कुठल्याही दुसऱ्याच्या याच्यावरती तो राजस्थानावर बसू देणार नव्हता पण त्याला स्वतःच्या देवाच्या अभिषेकाखाली त्याला त्याला राजा बनवायचं होतं माय फ्रेंड माय मित्रांनो गॉड हॅज युअर ओन कॉल देवाकडे तुमच्यासाठी एक नो बडी विल से बिकॉज ऑफ मी यू आर स्टँडिंग कोणी असं म्हणू शकणार नाही की माझ्यामुळे तू तिथं उभा आहेस

की मी असा मनुष्य जो अनुभवद्वारे बोलतो गॉड विल देव तुम्हाला निश्चित आशीर्वादित करेल आज देवाकडे वळा आणि देव तुम्हाला आणेल Let us pray. आज आपण प्रार्थना करूया फादर इन जीजस नेम प्रभू पिता येशूच्या नावाने वन्स अगेन आय कमिट एव्हरी पर्सन पुन्हा एकदा मी प्रत्येक व्यक्तीला सोपवतो व्हिच एव्हर पार्ट इन देयर लाइफ लॉर्ड कुठलाही भाग त्यांच्या जीवनामध्ये प्रभु दे दे फील दे आर फॉलन की ते त्यांना असं वाटतं जे तिथे पडले आहे दे पुश बॅक की ते मागे मागे गेले आहे लॉर्ड व्हिच एव्हर पार्ट देवा कुठलाही तो असा भाग असू दे 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 फील इंसल्टेड की जिथे त्यांना ते अपमानास्पद असं झालेलं आहे दे फील दे बीन लाफ की जिथे त्यांना असं वाटतं की तिथे ते हसवलेलं आहे लॉर्ड आय प्रे फॉर एव्हरी मेंबर ऑफ आवर चर्च प्रार्थना करतो देवा मंडळीच्या प्रत्येक सदस्यासाठी नो मॅड व्हॉट सिच्युएशन हरकत नाही ते कुठल्या परिस्थितीत जात असतील लॉर्ड देवा लेट युअर होली स्पिरिट तुझा पवित्र आत्मा

पवित्र आत्मा त्यांच्या मनाला प्रकाशित करू दे देम फ्रॉम प्लेस वेर आणि पवित्र आत्मा त्यांना अशा जागेतून न उचलू दे जे तिथे आहेत तिथे आणि लेट द वर्ल्ड सी आणि जे जगाला पाहू दे दॅट लॉर्ड की देवा द वन हु लिव्ह देम अप अँड ब्रिंग देम टू लाईट इज मोर पॉवरफुल देन द वन हु थ्रोज देम इन डार्कनेस की जेने त्यांना उंचवलं आहे जेने त्यांना प्रकाशात आणले आहे तो तो सामर्थ्यशाली आहे जे ज्याच्यापेक्षा जेने त्याला खाली टाकलं आहे त्याच्यापेक्षा जे लोकांनी त्याला खाली टाकलं अंधारात देवपात त्याच्यापेक्षा महान वरती करणारा देव आहे त्यांना सर्वांना आशीर्वाद दे ब्लेस एव्हरी पर्सन प्रत्येकाला तू आशीर्वादित मूव्ह इन द लाईफ त्यांच्या जीवनामध्ये कार्य कर दे लॉर्ड